मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे इच्छाशक्ती भाग दुसरा. लेखक विशाल. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. हे सगळं काय आहे, आम्ही काय वाईट केले कुणाचं म्हणून ही वेळ आमच्यावर आली. प्लीज आमची मदत करा, आम्हाला इथून बाहेर काढा. तुमचं फक्त एवढं चुकलं की तुम्ही या ठिकाणी आला. हे जंगल एक शापित जंगल आहे आणि या जंगलाची राणी ती चेटकीन आहे. फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. गुणवंती नावाची एक स्त्री होती, ती ह्या जंगलामध्ये राहत होती. तिला सुशर्मा नावाचा एक देखणा पुरुष खूप आवडत होता. मजबूत बांधा आणि कसरत करून कमावलेल्या त्याच्या शरीरावर ती खूप मोहित झालेली होती. ते दोघेही लहानपणापासून मित्र होते. गुणवती जेव्हा वयात आली तेव्हा तिने तिच्या प्रेमाचा प्रस्ताव सुशर्मा समोर मांडला, पण सुशर्माने तो प्रस्ताव फेटाळला आणि तिला सांगितले की माझं एका तरुणीवर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. ही बाब गुणवंतीला पटली नाही, तिला खूप राग आला आणि तिने सुशर्माच्या प्रियसीची हत्या केली आणि छल करून सुशर्मासोबत विवाह केला. पण विवाहाच्या पहिल्या रात्रीच सुशर्माला गुणवंतीची सगळी कर्तूत माहिती झाली. तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो गुणवंतीला म्हणाला, तुझ्या शारीरिक सुखासाठी माझ्याशी असं छळ करून लग्न केलं ते सुख मी तुला कधीच देणार नाही, मी तुला स्पर्श पण करणार नाही. असं म्हणून तो खोलीच्या बाहेर पडला. गुणवंतीला काही सूचना आता काय करावे ते. तिने खूप प्रयत्न केला सुशर्माला राजी करण्याचा, पण त्याचा काही फायदा झाला नाही. उलट सुशर्मा मात्र रोज वेगवेगळ्या स्त्रियासोबत त्याची रात्र गरम करत होता. हे सगळं पाहून सुद्धा गुणवंती काही करू शकत नव्हती. गुणवंती ऐंतारुण्यात होती, तिची शरीर सुखाची भूक वाढत होती आणि अशातच एक दिवस ती कपडे धुवायला तळ्याकाठी गेली असता तिला एक मनमोहक तरुण आंघोळ करत असताना तिला दिसला आणि ती सगळं विसरून त्यांच्या आकर्षक शरीराला निरखू लागली. त्या तरुणानेही तिला असं बघताना पाहिलं. तो तसाच अर्धनग्न अवस्थेत तिच्याजवळ आला. त्याच्या त्या भिजलेल्या शरीराला पाहून गुणवंतीने त्याला अलगद मिठी मारली आणि त्याने पण तिची मिठी जोरात आवळली आणि दोघंजणही सगळं विसरून त्या तळ्याजवळ असलेल्या त्या तरुणाच्या झोपडीत प्रणय क्रीडा करू लागले. दोघांनाही एकमेकांना चरमसीमेचं सुख दिलं. आता दोघांच्या गाठी भेटी वाढत होत्या. कधी त्या तरुणाच्या झोपडीत तर कधी गुणवंतीचा पती गावाला गेल्यावर तिच्या घरी ह्या दोघांचं मिलन व्हायचं. गुणवंतीला चांगलंच शरीर सुख मिळत असल्यामुळे ती खुश होती आणि तिला ह्यात काहीच गैर वाटत नव्हतं, कारण तिचा पती म्हणजे सुशर्मा पण अनेक स्त्रियांसोबत संबंध ठेवत होता. मग मी का असं एकटी जगू म्हणून ती पण तिची भूक भागवत होती. पण एके दिवशी सुशर्मा दूरच्या गावाला गेला होता म्हणून तो तरुण गुणवंतीच्या घरी आला होता. पण काय झालं कुणाश ठाऊक, पण सुशर्मा खूप रात्री उशिरा अचानक घरी आला. त्याला दार उघडं दिसलं म्हणून तो आत आला आणि बघतो तर त्याला धक्काच बसला. गुणवंती आणि तो तरुण नाही त्या अवस्थेत होते. त्याच्या रागाला नियंत्रण राहिले नाही. त्याने भिंतीला अडकवलेली तलवार हातात घेतली आणि त्या दोघांवर वार करायला चालू केलं. साऱ्या घरात रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. एवढं करून सुशर्मा थांबला नाही. त्याने त्या दोघांचे हातपाय बांधून पूर्ण घराला आग लावली आणि त्या दोघांना जिवंत जाळलं. गुणवती जळत असताना तिचा क्रोध जागा झाला आणि ती म्हणाली, मी यांचा सूड घेणार. सुशर्मा, तू माझ्यासोबत अन्याय केला आहेस,
मी परत येईल आणि माझा सूट घेईल, असं म्हणून तिने सुशर्मा आणि या जंगलाला शाप दिला की जो कोणी या जंगलात प्रवेश करेल तो माझं भक्ष्य होईल आणि मला पाहिजे तसं मी त्याला ठार करणार, असं म्हणत तिने प्राण सोडला. पण ती परत आली प्रेतात्मा बनून आणि तिची अपुरी राहिलेली इच्छा आणि सूट घेणे या वृत्तीमुळे ती चेटकीन झाली आणि तिचा पहिला बळीचा बकरा ठरला तिचा पती म्हणजे सुशर्माज. आणि तेव्हापासूनच हे चक्र चालू झालं आणि ती चेटकीन आणि तो तरुण म्हणजे तो झाडावरचा नरपिशाच हे दोघं मिळून इथं आलेल्या कोणत्याही मनुष्याला जिवंत ठेवत नाही. त्या चेटकिनीने कितीतरी पुरुषांचा जीवनरस शोषून घेतला आणि नंतर त्यांचं मांस खाऊन ती खूप शक्तिशाली झाली. तिला जर कोणी पुरुष आवडला तर ती त्याच्यासोबत संबंध करून त्याद्वारे ती त्याचं आयुष्य म्हणजे त्याचा जीवनरस शोषून घेते जे तिने तुमच्या मित्रांसोबत केलं. आणि नंतर मग ती आणि तिचा तो नरपिशाच साथीदार मिळून त्या मेलेल्या शरीराचे लसके तोडून खातात आणि कुणाकुणाला तर खूप भयंकर मृत्यू देतात. ते ह्या जंगलातले सगळे प्राणी आणि काळ्या शक्ती त्या चेटकिनीच्या अधीन आहेत म्हणून ती त्या जंगलाची राणी आहे. हे सगळं ऐकून विशाल आणि ईशान थक्क झाले आणि हा सगळा प्रकार काय आहे ते त्यांना समजलं. पण तुम्ही या जंगलात कसे काय राहता आणि तुम्ही आमच्या मदतीला कसे काय धावून आला, विशालने विचारले. हे जंगल नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण आहे, सगळ्या नकारात्मक शक्तीचा इथं वास आहे आणि तुम्ही जेव्हा इथं देवाचा धावा केला म्हणजे देवाचं नामस्मरण केलं इथं काही सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेने काही हवेत तरंगणाऱ्या लहरी निर्माण झाल्या आणि त्यामुळे मला समजलं की इथं कोणीतरी अडचणीत आहे. आणि मग मी माझ्या मंत्रशक्तीने इथे आलो आणि तुम्हाला वाचवलं कारण हे माझं कर्तव्य आहे. मी खूप वर्षापासून ह्या जागेवर त्या महादेवाची भक्ती करत आहे आणि त्यामुळे मला सिद्धी प्राप्त आहे. म्हणूनच मी संकटात असलेल्या लोकांना मदत करतो. मी त्या चेटकिनीला मारू तर शकत नाही पण जो कोणी या जंगलात देवाचा धावा करतो त्याच्या मदतीसाठी मी जातो. माझ्या महादेवाची पण हीच इच्छा आहे, आगोरी बाबा म्हणाले. हे सगळं ऐकून देवावर कधीही विश्वास न ठेवणारे विशाल आणि ईशान हे सगळं ऐकून थक्क झाले. त्यांनी मनोमन त्या ईश्वराचे आभार मानले. आता मध्यरात्रीचे 2 वाजले होते. तुम्ही आमच्या मदतीला आलात, तुमचे खूप खूप आभार. पण आम्हाला इथून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा, विशाल म्हणाला. हे जंगल एक शापित जंगल आहे. हे जंगल सूर्योदय होताच गायब होतं आणि सूर्यास्त झाल्यावर पुन्हा प्रकट होतं. आणि तुम्ही सूर्योदय होण्याच्या आधी इथून बाहेर नाही पडला तर तुम्ही कायमच या जंगलात कैद होऊन राहाल. आणि या जंगलातील ती चेटकीन तुमचा नक्कीच घात करेल. अजून सूर्योदय व्हायला 4 तास आहेत. तुम्हाला इथून लवकर बाहेर पडावं लागेल कारण इथनं बाहेर पडणं तेवढं सोपं नाही, आगोरी बाबा म्हणाले. हे ऐकून ईशान आणि विशालच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना वाटू लागतं आता आपलं कसं होणार. ही पोटली घ्या, यामध्ये महादेवाचं अभिमांत्रित भस्म आहे. संकटात तुमच्या कामी येईल. आणि हे भस्म हातावर घेऊन जर फुकलात तर तुम्हाला जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल, आगोरी बाबा पुढे येत म्हणाले. तेव्हा हे घ्या आणि निघा लवकर, असं म्हणून थोडं भस्म हातात घेऊन ईशानच्या पायाला म्हणजे जिथं लांडग्यांनी जखम केली होती त्या ठिकाणी लावलं आणि जखम एकदम बरी झाली. मग विशाल आणि ईशान एका नव्या जोमाने ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी निघाले आणि गुहेच्या बाहेर आले. ईशान आणि विशाल गुहेच्या थोडं पुढं आले आणि त्यांनी मागं वळून बघितलं तर गुहा गायब झाली होती. त्यांना फार आश्चर्य वाटलं आणि परत त्यांनी समोर बघितलं तर ती चेटकीन त्यांच्या पुढ्यात होती आणि दात विचकवत होती. अचानकपणे ही भयंकर चेटकीन समोर आल्यामुळे विशाल आणि ईशानच्या काळजात धस झालं आणि काही कळायच्या आत त्या चेटकिनीने विशाल आणि ईशानला तिच्या दोन्ही लांब हातांनी तडाखा लावला.
तसं विशाल आणि ईशान दूर झाडीत जाऊन पडले. त्यांना उठताही येईना हे पाहून ती चेटकीनं आकाशात उडाली आणि त्याच्याकडे बघत हिडीस हास्य करू लागली. तिच्या त्या भयंकर हसण्याने सारं जंगल दुमदुमलं. मग ती उठण्याचा प्रयत्न करत असलेल्या विशालकडे जाऊ लागली. लांब मोकळे सोडलेले हवेत उडणारे केस, जळालेला चेहरा आणि अंगावर जागोजागी जखमा ह्यामुळे ती इतकी भयंकर दिसत होती की तिला बघूनच मरतो की काय असं विशालला वाटू लागलं. तो सरपटत सरपटत मागे सरकत होता आणि ती चेटकीन त्याच्याजवळ येत होती. इकडे हे सगळं पाहून ईशान खूप घाबरला कारण त्यालाही उठता येईना. मग त्याला आघोरी बाबांनी दिलेलं भस्माची पोटली आठवली. त्याने ती पोटली खिशातून काढली आणि त्यातलं थोडं भस्म स्वतःच्या पायाला आणि कमरेला लावलं. तसं त्याला एकदम बरं वाटलं आणि तो उभा राहिला आणि विशालला वाचवण्यासाठी त्याच्याकडे पळाला. इकडे ती चेटकीन आता विशालच्या खूप जवळ आली होती. इतकी जवळ की कोणत्याही क्षणी ती विशालच्या नरडीचा घोट घेईल हे सांगता येत नव्हतं. आपल्या पुढ्यात ही भयानक चेटकीन पाहून भीतीने विशाल थरथर कापत होता. घामाने सगळं अंग डबडबलं होतं. मग त्या चेटकिनीने विशालच्या नरडीचा घोट घेण्यासाठी तिचा जबडा उघडला. तिच्या तोंडातून खूप घाणेरडा द्रव पदार्थ गळत होता. तो सरळ विशालच्या अंगावर पडला आणि तिचे सुळ्यासारखे दात व तिचा घाणेरडा जबडा आणि तो उग्र वास पाहून विशाल अर्धमेला झाला होता. आता आपलं मरण नक्की ह्या विचाराने त्याने डोळे बंद केले आणि ती चेटकीन विशालच्या नरडीचा घोट घेणारच. तेवढ्यात मागून ईशानने तिच्यावर भस्म फेकले. तशी ती चेटकीन राखेत रूपांतर होऊन हवेत उडाली. विशालने डोळे उघडले आणि सुटकेचा श्वास घेतला. त्याच्यासोबत घडलेल्या ह्या प्रसंगामुळे तो खूप घाबरलेला होता आणि सुन्न झाला होता. मग ईशानने पोटलीतून भस्म काढून विशालच्या अंगावर फेकले. तसा तोही या धक्क्यातून बाहेर आला. आपल्याला लवकरच बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागेल कारण ती चेटकीन आणि तिचे साथीदार परत कधी येऊ शकतात, विशाल म्हणाला. मग ईशानने ते भस्म हातात घेतलं आणि देवाचं नाव घेऊन फुंकलं. तसं त्यांना एक गुलाबी रंगाची तरंग हवेत तरंगताना दिसली आणि ती गुलाबी तरंग उत्तर दिशेला जाऊ लागली. मग त्या पाठीमागे विशाल आणि ईशान पण धावू लागले. ईशान पुढे आणि विशाल त्याच्या मागे असा क्रम होता. आणि धावता धावता ईशान जोराने कोणाला तरी धडकला आणि मागे सरकला आणि त्याने मानवर करून पाहिले तर त्याची बोबडीच वळाली. त्याच्यासमोर त्या चेटकिनीचा साथीदार म्हणजे तो भयंकर नरपिशाचे उभा होता. काय करावं काही सुचेना. तो एकदम स्तब्ध उभा राहिला आणि भीतीने कापू लागला. विशालने मागून आवाज दिला की त्याच्यावर भस्म फेक. मग तो सावध झाला आणि खिशात हात घातला पण खिशात पोटली नव्हती. तो दोन्ही खिसे चाचपू लागला पण त्याच्या हाती काही आलं नाही. आता मात्र ईशान पुरता घाबरला. विशालला समजलं की पोटली पळताना किंवा आताच्या धक्क्यातून कुठेतरी पडली आहे. मग विशाल तो पोटली सगळीकडे शोधू लागला पण तोवर तो नरपिशाचं ईशानजवळ पोहोचला आणि त्याने ईशानच्या थोबाडीत त्याच्या नखांनी वार केला. तसा ईशान खाली पडला. विशाल इकडे तिकडे बघत होता पोटली सापडते का ते आणि अचानक त्याची नजर एक छोट्या दगडावर पडली. तिथं त्याला ती भस्माची पोटली दिसली. त्याने ती उचलली आणि पोटलीत हात घातला पण त्याला मोठा धक्काच बसला कारण त्या पोटलीत भस्म नव्हतं. पोटली खाली पडल्यामुळे सगळं भस्म जमिनीवर सांडलं होतं. आता तो नरपिशाचं विशालजवळ आला. तसं विशाल अजून खडबडून त्या पोटलीत दोन्ही हात घालून बघितलं पण त्याच्या हाती काही लागलं नाही. फक्त थोडंसं भस्म त्याच्या हाताला चिकटलं होतं. तो नरपिशाच्या जवळ आला आणि त्याने पण विशालवर त्याच्या भयानक नखांनी वार करायला चालू केलं. दोन तीन वार
करतोच ना करतोच विशालने पण त्याचा प्रतिकार म्हणून त्याच्या दोन्ही हातांनी त्या नरपिशाच्याला सगळी शक्ती लावून जोरात धक्का दिला. तसं तो नरपिशाच जोरात मागे दूर झाडी जाऊन कोसळला. हा सगळा आपल्या हाताला लागलेल्या भस्माचा परिणाम आहे हे समजायला विशालला वेळ लागला नाही. पण ईशानला विशालच्या ह्या धाडसाबद्दल खूप कौतुक वाटतं. तो उठून उभा राहतो आणि विशालजवळ जातो. दोघांनाही खूप जखमा झाल्या होत्या आणि आता जवळ भस्म पण नव्हतं. आता फक्त एकच उपाय होता, तो म्हणजे धावणे. ते उत्तर दिशेला वाऱ्याच्या वेगाने धावत सुटले. जखमा झाल्यामुळे त्यांना नीट धावता येत नव्हतं, तरी पण ते धावत होते जीव वाचवण्यासाठी. पण ते इतकं सोपं नव्हतं. ती चेटकीन आणि तिचे या जंगलातले गुलाम शांत बसणार नव्हते. ती पुन्हा आली आणि ह्यावेळी ती हळूच आणि लपून लपून त्यांच्या पाठीमागे येत होती. ईशान आणि विशाल खूपच दम लागल्यामुळे जरा थांबले आणि एका दगडावर बसले. त्यांना हे समजत नव्हतं की त्यांचं हृदय जास्त धावल्यामुळे इतकं धडधडत आहे का भीतीमुळे. खूप घाबरलेले होते दोघेजण. पण त्यांनी ठरवलं होतं कसंही करून इथून आपण आपला जीव वाचवायचा. आधीच आपला जीवलग मित्र गमावला आहे, पण आता नाही. आता आपण काही झालं तरी इथून बाहेर पडायचंच हा त्यांनी मनोमन निश्चय केला होता. त्यांची जीव वाचण्याची इच्छाशक्ती खूप प्रबळ झाली होती. शरीर खूप थकलं होतं, पण मनात प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे ते परत दगडावरून उठले आणि पळू लागले. तोच कोणीतरी त्यांचा एक एक पाय जोराने ओढत आहे असं त्यांना जाणवलं. म्हणून त्यांनी खाली बघितलं तर त्यांच्या हृदयाचा थर काप उडाला. त्यांच्या पायाला त्या चेटकींच्या त्या कुरूप हातांनी घट्ट पकडलं होतं आणि ती हळूहळू जमिनीतून वर येत होती. असलं भयानक दृश्य पाहून हे दोघेही खूप घाबरले, पण लगेच ते सावरले. पण विशालने हळूच शेजारी पडलेलं एक मोठं लाकूड उचललं आणि त्या चेटकिनीच्या हातावर जोराने प्रहार करायला सुरुवात केली. ईशानने पण तसंच केलं. दोन तीन वार करताच त्या चेटकिनीच्या हाताचा भोगा झाला आणि मग त्यांचे पाय मोकळे झाले आणि हे दोघेही जोरात पळत सुटले. एवढ्या ती चेटकीन जमिनीतून वर आली आणि तिचे भोगा झालेले हात पाहून ओरडू लागली. खूप रागात होती ती. मग तिने काहीतरी मंत्र पुटपुटले आणि तिचे ते कुरूप हात पुन्हा प्रकट झाले आणि मग तिने एक जोरदार किंकाळी ठोकली. त्या किंकाळीने सारं जंगल हादरून गेलं. ती जणू त्या किंकाळीद्वारे तिच्या गुलामांना बोलावत होती. विशाल आणि ईशान अजून पळत होते. तोवर दुरून त्यांना तो नरपिशाच त्यांना वाट बघताना दिसला आणि हळूच लपून झाडामागून लपून जाऊ लागले. तो नरपिशाच सगळीकडे त्याची करडी नजर फिरवत होता. तेवढ्या ती चेटकीन पण आकाशमार्गाने उडत आली आणि तिला हा प्रकार समजला. ते हळूच त्या नरपिशाच्याला इशारा करून सांगितलं की हे दोघं ह्या झाडामागे लपले आहेत. ते विशाल आणि ईशान अचानक गायब झालेल्या त्या नरपिशाच्याला इकडे तिकडे शोधू लागले. पण काही कळायच्या आतच तो नरपिशाच त्यांच्या समोर आला आणि दात विचकावू लागला आणि त्याने मग विशाल आणि ईशानला गळ्याला घट्ट धरले आणि त्या चेटकिनीकडे फेकले. कसे बसे ते उठले, पण तोवर मागून चेटकीन आली आणि तिने त्या दोघांच्या मानेला पकडून उंच आकाशात नेलं. आता आपलं मरण नक्की आहे हे समजून दोघेही खूप घाबरले. पण जेव्हा ते उंच आकाशात गेले तेव्हा त्यांना दिसलं की जंगलाची सीमा खूप जवळ आहे. तिथं आपण गेलो की आपण नक्की वाचू. आणि दुसरीकडे सूर्योदय होण्याची वेळ पण जवळ आली होती. ती चेटकीन विशाल आणि ईशानला उंच आकाशात घराघरा फिरू लागली. पण आपण आता इतका वेळ संकटाशी सामना करत होतो आणि आता तर आपल्याला मार्गही स्पष्ट दिसत आहे हे दिसल्यावर ईशान आणि विशालने एकदम देवाचं नाव घेऊन त्या चेटकिनीच्या हाताला जोरदार धक्का दिला आणि ती खाली जमिनीवर कोसळले. खूप लागलं होतं त्या दोघांना. अंगातून रक्त वाहत होतं. पण या दोघांना
त्याची पर्वा नव्हती. त्यांच्यामध्ये असणाऱ्या असीम जीव वाचवण्याच्या इच्छाशक्तीमुळे दोघांमध्ये एक नवीनच जोश आणि ऊर्जा आली होती. त्यांनी शरीराची सगळी थकान विसरून जमिनीवरून उठले आणि जंगलाच्या सीमेकडे धावत सुटले. आपल्या हातून आपली शिकार सुटल्यामुळे चेटकीन वैतागली आणि त्यांच्या मागे आकाशमार्गाने धावत सुटली आणि तिच्यासोबत तिचा साथीदार तो नरपिशाचे पण त्या दोघांचा पाठला करू लागला. पण विशाल आणि ईशानमध्ये एक नवीनच आत्मविश्वास आला होता. ते वाऱ्याचे वेगाने पळत होते आणि मागे चेटकीन आणि तो पिशाच त्यांचा पाठला करत होता. आणि यातच परत ते जंगली लांडगे समोरून त्यांच्याकडे येताना त्यांना दिसले. त्यांच्या काळजात धस झालं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि दोघांनी आधीसारखं एक एक मोठं लाकूड हातात घेतलं आणि धावत सुटले. समोरून लांडग्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली. तसे ईशानने जोरदार लाकूड त्याच्या मानेवर हाणला आणि त्याला बाजूला केलं. दुसऱ्या लांडग्याने विशालवर झेप घेतली. तोच विशालने पूर्ण लाकूडच त्याच्या तोंडात खुपसलं आणि परत ते पळू लागले. खूप भयानक अशा संकटाचा सामना ते करत होते. त्यांनी जरा मागे वळून पाहिलं तर ती चेटकीन तो पिशाच आणि ती लांडगे त्यांच्या मागेच धावताना त्यांना दिसलं. खूप घाबरले ते आणि पुन्हा वाऱ्याच्या वेगाने पळत सुटले. त्यांचं हृदय इतकं जोरात धडकत होतं की त्यांचं हृदय बाहेर पडतं की काय असं वाटत होतं. सगळा जीव त्यांच्या डोळ्यात आला होता आणि ते पळत होते. इकडे चेटकीन मोठमोठ्याने किंचाळत होती आणि सगळं जंगल हादरून सोडत होती. आणि तिला साथ म्हणून जंगलातील लांडगे कोले मोठ्याने विवळत होते. घुबड ओरडत होती आणि सारं जंगल या भयानक वातावरणामुळे हादरू लागलं होतं. आणि तेवढ्यात त्या चेटकिनीने हाताचा नख असलेला पंजा विशालला पकडण्यासाठी पुढे केला. पण तिच्या हाती फक्त विशालचा फाटलेला सदरा आला आणि विशालने ती जंगलाची सीमा ओलांडली. आणि इकडे ईशानच्या पाठीमागे पण नरपिशाच्याने झेप मारली. पण तो जोरात मागे कोसळला कारण सीमेबाहेर तो येऊ शकत नव्हता. ईशानने पण जंगलाची सीमा पार केली होती. विशाल आणि ईशान सीमेच्या पुढे जाऊन अक्षरशः जमिनीवर कोसळले आणि तिथंच बसले. आणि मग जंगलाकडे बघू लागले तर ती चेटकीन तो नरपिशाच आणि ती जंगली लांडगे त्यांच्याकडे रागाने आवासून बघत होती आणि विचित्र हालचाली करत होती आणि त्या सीमेबाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. असलं भयानक आणि जीवाचा थरका पुडवणारे ते दृश्य होते. आणि तेवढ्यात सूर्योदय झाला आणि सूर्यदेवांची किरणे त्या जंगलावर पडली आणि कोणीतरी गिळून टाकावं. तसं ते जंगल आणि त्या भयानक काळ्या शक्ती हळूहळू लोपावत चालल्या. आणि अचानक ते सगळं अदृश्य झालं. विशाल आणि ईशान हे सगळं स्तब्ध होऊन पाहत होते. त्यांचं सारं अंग ठणकत होतं. ते तिथेच आडवे झाले आणि स्वच्छ आकाशाकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि चेहऱ्यावर समाधान आणि किंचित हसू होतं. आज त्यांनी त्यांच्या जीवनातली खूप मोठी लढाई जिंकली होती आणि फक्त त्यांच्या इच्छाशक्तीमुळे. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.